मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे येत आहे, ती आहे राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत. नेमका कोणता मोठा निर्णय राज्य सरकार देणार आहे, कोणते संकेत मंत्र्यांनी दिले, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्र प्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील, तसे शिक्षण सेवकांना 16,000 रुपये वेतन देणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षण 17व्या अधिवेशनाचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपक केसरकर बोलत होते, त्यावेळी ही मोठी घोषणा केली. त्याचवेळी ते म्हणाले, यापुढे शिक्षकांच्या गाडीवर टीआर लिहिण्याबाबत परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. केसरकर यांनी पुढे सांगितले की यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे, तशी घोषणा शिक्षण अधिवेशनात केली. शिक्षकावरील भार कमी करण्यात येणार आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढला आहे. आता डॉक्टरांच्या गाडीवर डीआर असते, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर टीआर असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिले. राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असते. मुलांसाठी असलेल्या टॉयलेट्सची सफाई यापुढे ग्रामपंचायत करणार आहे. टॉयलेट्स आणि कंपाऊंडसाठी 590 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण समितीचे स्थापन आम्ही शिक्षक समितीचे स्थान आमच्या हृदयात आहे, असे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे आश्वासन. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आई वडिलांनंतर गुरुजीचे स्थान आदराचे आहे. कुंभार जसा मातीला आकार देतो, त्याच पद्धतीने शिक्षक काम करत आहेत. डॉक्टर जीवनदान देतो, तर शिक्षक खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देतो. शिक्षकांच्या वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी त्यांच्या गाडीवर टीआर लावण्याबाबत विचार सुरू आहे. मी साधा कार्यकर्ता आहे, बोलायचं म्हणून बोलत नाही, मी जे बोलतो ते करून दाखवतो. राज्यातील सर्व मुला मुलींना समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार आहोत. इथे टेक्नॉलॉजी आता आली तरी शिक्षकांची जागा कोणी घेऊ शकत नाही. 30,000 शिक्षकांचे रिक्त पदे आपण भरत आहोत. केंद्र प्रमुख पदे देखील भरणार आहोत. दुर्गम भागातील असल्यामुळे प्रत्येक घटकांची जाण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. धाडसी निर्णय घेणार सरकार आज राज्यात बसलेले आहे. जुनी पेन्शनच्या विषयात गांभीर्याने काम करत आहे. कुठल्याही विषयाला बगड देण्याचे काम आम्ही करत नाही. 2 वर्षातील थांबवलेले निर्णय आम्ही धाडसाने सुरू केले. मी कालपर्यंत कार्यकर्ता होतो, आज कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.